दारव्हामधील धुळापूर या ठिकाणी बटाटा पिकावर आलेल्या करप्या रोगामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. यावर्षी अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत बटाटा पिकाची लागवड केली. मात्र बटाटा पिकांना शेतकऱ्यांची निराशा केली आहे. करप्या रोगामुळे बटाट्याचं पीक सुकलंय, त्यामुळे कृषी विभागानं पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत असल्याचं दिसतंय. माझ्या शेतात मी 2 एकरवर बटाटा पिकाची लागवड केली व त्या बटाटा पिकावर यावर्षी करपा रोग आल्यामुळे माझे 1 ते 1.5 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. तरी मी संबंधित कृषी अधिकाऱ्याला कळविले असता त्यांनी आजपर्यंत तरी पंचनामे केलेले नाही व त्या कृषी अधिकाऱ्याने शेतावर येऊन पंचनामे करून मला 1 ते 1.5 लाख रुपयाची शासनाकडून मदत मिळून देण्यात यावी ही त्यांना विनंती.